बेडक्या ग्रामपंचायतीत घरकुल हक्क पत्राचे वितरण. 50 लाभार्थ्यांना घरकुल हक्क पत्र प्रदान. बेडक्या ग्रामपंचायतीत विविध योजनातून मंजूर झालेल्या घरकुलाच्या हक्क पत्राचे वितरण करण्यात आले. 50 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. कर्नाटक शासनाच्या राजीव गांधी ग्रामीण वस्ती निगम खात्यातून व सत्ताधारी गटाच्या विशेष प्रयत्नाने बेडखेळ ग्रामपंचायत लाभ कार्यालयात 50 लाभार्थ्यांना घरकुल हक्क पत्राचे वितरण करण्यात आले. यामध्ये बसव वस्ती योजनेतून 44 तर PMAY मधून 6 अशी 50 घरे मंजूर झाली आहेत. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, उपाध्यक्ष विनोद वरुडे, सदस्य शंकरदादा पाटील, तात्यासाहेब केस्ते, सचिन पाटील, संजय अलगुरे, सज्जत मुल्ला, प्रमोद पाटील, मेघा मोहिते, संगीता सांगणे, सुरेखा अर्गे, महेश्वरी देसाई, सुजाता यादव, विजया चव्हाण, वैशाली गडकरी, शोभा सुतार, गंगूबाई मेटकरी यांच्यासह ग्रामस्थ महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होते. स्वागत कार्यदर्शी NN मोपकार यांनी केले तर आभार राजू कोडतवर यांनी मानले. महानकारी न्यूज साठी बेडक्याहून कृष्णा आर्गे. आज जे हे घरं वाटप झालेलेपैकी 6 घरं PMRY आणि 44 घरं बसव वस्ती ही आज वाटप सिद्धरामय्या सरकारकडून आलेली आहे. त्याप्रमाणे ही घरं आमच्या पंचायतीमध्ये वाटप केलेलं आहे. सर्व पंचायत चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, पत्रकार, मेंबर हे सर्वजण आज हजर होते. त्या लाभार्थी सर्व त्यांनी येऊन त्यांची हक्कपत्र घेऊन गेलेले आहे. किती लाभार्थ्यांना मंजूर झालेत? 50. कुठल्या योजनेतून, कुठल्या ह्याच्यातून चालू?